त्या कालखंडापासून मी एकटा लढलोय, सर्वांशी संघर्ष केलाय, आजही करतोय. मी कधी खचलेलं नाही, कधी पळालेलं नाही, कधी विकलं गेलं नाही, कधी या ठिकाणाहून त्या ठिकाणी सत्तेसाठी लाचार होऊन पाय पडलेलो नाही. छळ झालं, सगळं झालं, सगळं झालं, पण आपण स्टेकअप राहिलो तर म्हणजे करायचं ते करा. माझा पक्ष मी आहे, यापुढे सुद्धा रक्षाताई जरी उभे असल्या तरी मी आपल्या तुतारी घेऊनच वाजवणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत तुतारी कशी विजयी होईल यासाठीच आम्ही प्रयत्न करावा. कोणी शंका घ्यायची गरज नाही आहे आणि कुणी मला विचारायची पण गरज नाही. मला जर कोणाला विचारायचं असेल तर माझा पक्ष विचारेल. तुमचा आमचा काय संबंध आहे विचार करता, मी केलं की नाही केलं वगैरे बसेल माझी इच्छा. तुम्ही कोण मला विचारता? मला शरद पवार साहेब विचार करा बाबा, काही दिसत नाही आहे तुम्ही ते विचारते. हे कोण विचारणार आहे? दुसऱ्याच्या बायकोवर माझी उठाठव का करावी? बरोबर आहे, मी माझ्या मर्जीचं मानलं नाही कुठे जायचं. रावेरच्या उमेदवाराच्या संदर्भामध्ये माननीय शरद पवार साहेबांनी 2-3 बैठका घेतल्या. कालही बैठक घेतल्या का संध्याकाळी पण एक बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये साधारण 3-1 नावांवर चर्चा झाली होती. पूर्वी पण 3 नावांवर चर्चा झाली होती, पण काही नवीन नावं त्याच्यामध्ये आले आहेत. जुने नावं जे होते ते मागे पडले आणि काही नवीन नावं त्याच्यामध्ये ऍड झाली. पण आता ही निश्चित आहे की जी काही लढाई होईल ते लुटुपुटीचे बनणारे हे जे आहे त्यांच्या कबाळीत मारणारे असेल. मजबूत उमेदवार तुम्हाला दिसतील, आर्थिकदृष्ट्याही मजबूत असतील, राजकारणामध्ये काम केलेले माणसं असतील आणि एखाद दोन उमेदवार वगळता बाकीच्या उमेदवारांना राजकीय वारसा पण असेल असं याच्यामधनं साधारण या 3 दिवसामध्ये माननीय शरद पवार साहेबांनी पार्लमेंट बोर्डाच्या बद्दल निर्णय घेतले. नवीन नवीन नावां चर्चेमध्ये एक संतोष चौधरीचा आलेला आहे, एक विनोद सोनवणे म्हणून आलेला आहे. संतोष भाऊ चौधरींनी इच्छा व्यक्त केली आहे की मला उभं राहायचंय लोकसभेसाठी. विनोद सोनवणे ठेकेदार मुक्त आहे ना करायला, आर्थिकदृष्ट्या वगैरे सगळा सक्षम माणूस आहे आणि पूर्वीपासून पार्टीचं काम करत आलेलं आहे आमच्या बरोबर. तर त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. मिसर रवींद्र भैया पाटील यांची एक इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यांनी ते विचार करताय काय करत, त्यांनी स्वतंत्र पक्षानं केलेली आहे की बघा काही व्यवस्था रचना यामध्ये मजबूतीनं जर पुढे जाईल तर निरसन कशी लोकसभेची निवडणूक आहे मुख्य निवडणूक नाही. त्याच्यामधनं पक्ष निर्णय घेतो निर्णय आणि पक्षानं ज्याचा निर्णय घेतला त्याच्या पाठीशी आम्ही. आजपर्यंत काही असं पाहिलं नाही का मराठा आहे गांधीव आहे. उदय वाघ असेल तर उदय वाघ, उन्मेश वाघ असेल उन्मेश पाटील असेल तर उन्मेश पाटील, स्मिता असेल तर स्मिता. माझ्यापर्यंत नाही पोहोचत पण मी ऐकलंय ज्ञानेश्वर तृप्ती बडे मराठा समाजाची आहे, ज्ञानेश्वर बडे नेवा समाजाची आहे, अंतरपास मॅरेज आहे. पण मला माहिती नाही, पण मी नाही बोलू शकत. माझ्याकडे बोललंही नाही, फोनवरही चालतंय वरून वरून ऐकतोय किंवा पक्षाकडून नाही तसं मला सांगण्यात आलेलं नाही. शर्वरी सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.